बाबाजींच्या शुभ कार्यासी त्रिवार वंदन तुमा, त्रिवार वंदन तुमाव बाबा, त्रिवार वंदन तुमा, त्रिवार वंदन तुमाव स्वामी, त्रिवार वंदन तुमा। जनाधनाच्या शुभ कार्यासी, जनाधनाच्या शुभ कार्यासी त्रिवार वंदन तुमा, त्रिवार वंदन तुमाव बाबा, त्रिवार वंदन तुमा, त्रिवार वंदन तुमाव बाबा, त्रिवार वंदन तुमा। सर्वांनी ताळी वाजवा सर्व, क्या बात है। अंतर सुलची महान भूमी, तपसाधना केली तुम्ही। अंतर सुलची सर्वांनी हात वर करून ताळी वाजवा सर्व, सुंदर पूजन सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। जाते गावचा जंगली पाड, भक्तगण आणि सेवक थोर, निर्माण केले पिनाकेश्वर, निर्माण केले पिनाकेश्वर, त्रिवार वंदन तुमा, त्रिवार वंदन तुमाव बाबा, त्रिवार वंदन तुमा, त्रिवार वंदन तुमाव स्वामी, त्रिवार वंदन तुमा। सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा शेवटपर्यंत सर्वजण। वेरुळ मधली वेळ गंगा, जपी तपी तुम्ही तिथेच रंगा, सिद्धेश्वराचा शंख वाजला, सिद्धेश्वराचा शंख वाजला, त्रिवार वंदन तुमा, त्रिवार वंदन तुमाव बाबा, त्रिवार वंदन तुमा, त्रिवार वंदन तुमाव स्वामी, त्रिवार वंदन तुमा। सर्वांनी टाळी वाजवा, सुंदर पूजन सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्र्यंबक राजाचा त्र्यंबक राजा, पाहुणी माझा टेकल माता, त्र्यंबकेश्वर सा त्रिवार वंदन तुमा, त्रिवार वंदन तुमाव बाबा, त्रिवार वंदन तुमा, त्रिवार वंदन तुमाव बाबा, त्रिवार वंदन तुमा। कोपर गावचा महिमा सांगू, काशी विश्वनाथ वैभव जागू, कोपर गावचा महिमा सांगू, काशी विश्वनाथ वैभव जागू, अष्टशिवाचा जय जय करुणी, अष्टशिवाचा जय जय करुणी, त्रिवार वंदन तुमा। त्रिवार वंदन तुमाव बाबा, त्रिवार वंदन तुमा, त्रिवार वंदन तुमाव स्वामी, त्रिवार वंदन तुमा। जनाधनाच्या शुभ कार्यासी, बाबाजींच्या शुभ कार्यास, त्रिवार वंदन तुमा। सर्वांनी शेवटपर्यंत हात वर करा सर्व। त्रिवार वंदन तुमाव बाबा, त्रिवार वंदन तुमा, त्रिवार वंदन तुमाव बाबा, त्रिवार वंदन तुमा, त्रिवार वंदन तुमाव बाबा, त्रिवार वंदन तुमा, त्रिवार वंदन तुमाव स्वामी, त्रिवार वंदन। सर्वांनी टाळी टाळी। बाहेर जे पुरुष मंडळी आहे आतमध्ये येऊन बसा सर्व। सांगणा देवी माझ्या भावाला, गा भावाला, सुखी आहे मी माझ्या गावाला।
सांगना देवी माझा भावाला ग भावाला सुखी आई सासरा माझा बाप परी सासू माझी आई खरी सासरा माझा बाप परी सासू माझी आई खरी भगती माझा जीवा भावाला ती भावाला सुखी आई मी माझा गावाला सांगना देवी माझा भावाला ग भावाला सुखी आई मी माझा गावाला सर्वांनी टाळी वाजवा सर्व धीर माझा बाबा समान नणंद माझी बहिणी प्रमाण आगतीर माझ भाव समान नणंद माझी बहिणी प्रमाण दुःख कळत माझ्या जावाला अग जावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला ग भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सर्वांनी टाळी वाजवा सर्व कुंकू जोडव काळा मणी अगमयाळू ग माझा धनी अग कुंकू जोडव काळा मणी अगमयाळू ग माझा धनी तोच अदर हाये जीवाला माझ्या जीवाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगणार मी माझ्या भावाला ग भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा सर्व तर दिडमुड अडानी रघु सद्गुरु माझा लागलाय सगू मी तर दिडमुड अडानी रघु सद्गुरु माझा लागलाय सगू बाबा पायाशी ठेवल का बाबा पायाशी ठेवल का मी व पामर अलात मला तुम्ही अनुग्रह देशल का मी व पामर अलात मला तुम्ही अनुग्रह देशल का मी वो पामर अलात मला तुम्ही अनुग्रह देशल का मी वो पामर अलात मला तुम्ही अनुग्रह देशल का शिष्यांसाठी बाबा शक्ती मोठी आय भक्तांसाठी सांगा बाबा दाखवाल का ज्ञानाचा मार्ग दाखवाल का मी हो पामर अलात मला तुम्ही अनुग्रह देशाल का मी हो पामर अलात मला तुम्ही अनुग्रह देशाल का मी तर दिडमुड अडानी रघु सद्गुरु महाजा लागलाय सगू मी तर दिडमुड अडानी रघु सद्गुरु महाजा लागलाय सगू बाबा पायाशी ठेवल का बाबाजी पायाशी ठेवल का मी हो पामर अलात मला तुम्ही अनुग्रह देशाल का मी हो पामर अलात मला तुम्ही अनुग्रह देशाल का ओ
लगल मुरलीला लगल मुरलीला एडबाई लगल वागेला खंडवरायचे एडबाई लगल मुरलीला लगल मुरलीला एडबाई लगल वागेला जेजुरीचा खंडेराया गेराया एतो भक्ताला ताराया ताराया झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में हमने अपना सिर झुका दिया बाबा जी तुम्हारे चरणों में सर्वानी ताली वाजवा ताली बसलेले सर्व गुरुदेव तुम्हारे चरणों में बाबा जी तुम्हारे चरणों में हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में सर्वानी ताली वाजवा सर्व बसलेले बाबाजींच्या पालखीचं पूजन होत आहे सर्वांनी वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वामीजींचं स्वागत करूया ताटत कल करूया ताटत गुरुचा संदेश पोचका ना को परस पूजन करायत गुरुचा पादुका पुजायत पूजन करायत गुरुचा नमस रंगायत बाबाजींच्या पूजनासाठी अहो गुरुदेव स्वामीजींचं पूजन होत आहे तानाजी लक्ष्मण पडोळे बाबाजींचं पूजन करत आहे सर्वांनी वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वामीजींचं स्वागत करायचं आहे मै हो दास तुम्हार मै हो दास तुम्हार मै हो दास तुम्हार हो सर्वांनी पुन्हा रूप एकदा वर हात करून टाळ्याच्या गजरात बाबाजींचं स्वागत करायचं आहे पुष्पहार घालून स्वामीजींचं पूजन होत आहे तानाजी भाऊ वाडवळ यांच्या हस्ते स्वामीजींचं पूजन होत आहे
तसच संभाजी लक्ष्मण पडवळ हे परमपूज्य स्वामी विष्णुगिरीजी महाराज यांचं पूजन करतील. परमपूज्य स्वामी विष्णुगिरीजी महाराज यांचं पूजन होत आहे. सर्वांनी वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वामीजींचं स्वागत करायचं. परमपूज्य स्वामी इच्छागिरीजी महाराज तुळजापूर यांचंही यांचंही पूजन संभाजी लक्ष्मण पडवळ यांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी वरात करून टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. सर्वांनी वरात तुळजापूर वरून परमपूज्य स्वामी इच्छागिरीजी महाराज आपल्याला दर्शन देण्यासाठी आलेले. तसंच बापू महाराज यांचंही पूजन भक्त मंडळाने करून घ्यायचंय. सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचंय. आपले सावरगावरून आलेले बापू बापू कुलकर्णी त्यांचंही पूजन होईल. आपले डॉक्टर बाबा रामेश्वर नंद महाराज यांचंही पूजन भक्त मंडळाच्या वतीने होईल. तसंच आपले डॉक्टर बाबा यांचंही पूजन करून घ्यायचंय. सर्वांनी वर हात करून सर्व संत वृंदांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. सर्वांनी पुनरुपी एकदा वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करून व्यासपीठाजवळची गर्दी कमी करायची. मंडळी जागेवर खाली बसा.
लगेचच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रम झाल्यानंतर आपण सर्वांनी आपली जी काही पाहुणे मंडळाची प्रोसेस आहे पूर्ण करून घ्यायची. कार्यक्रम आटोपल्यानंतर आता सर्वांनी खाली बसा. सर्व मंगल मंगल शिवे सर्व साधके शरण ब्रह्म के गौरी नारायणी नमस्ते. सर्व मंगल ब्रह्म के गौरी नारायणी नमस्ते. सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्व साधके शरण ब्रह्म के गौरी नारायणी नमस्ते. कृपया सर्व स्वागत उत्सुक मंडळींना विनंती आहे आपण कृपया या कार्यक्रमाचा विनय भंग करू नये. आपल्या सर्वांना विनंती आहे. पाहुणे मंडळी लगेच जागेवर खाली बसायचे. व्यासपीठावर आता कोणी यायचं नाही. चला व्यासपीठावरची मंडळी व्यासपीठाच्या खाली जायचे कृपा करून. लगेचच प्रवचन रूपी सेवेला सुरुवात होणार आहे. मनोज भाऊ इथं गर्दी कमी. विद्यार्थी पण आलेले आहे. आपल्या सर्वांचं या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे. आणि आपले आणि कृपया महाराजांचं माल्यार्पण करून स्वागत केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. आमच्या या आखाड्याच्या वतीने राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या परिवाराच्या वतीनं परिक्रमावासी मंडळी यांचं स्वागत. आमचे ॲडव्होकेट इच्छागिरीजी महाराज, बाप्पू महाराज, डॉक्टर महाराज ही सर्व करतायत. आणि मी एक 2-5 मिनिटं मंत्र घोष करतोय. आपण सर्वांपर्यंत तोपर्यंत सर्वांपर्यंत पुष्प पोहोचतील याची व्यवस्था करावी. कृपया माता महिलांना पुष्प द्यावेत व्यवस्थापक मंडळींना विनंती आहे. नमामि देवी संभाजी लक्ष्मण पडवळ आणि तानाजी लक्ष्मण पडवळ. तानाजी भाऊ आणि संभाजी भाऊ व्यासपीठावर यायचे. बर बर या या माता तुम्ही पण या. सहस्रमूर्तये सहस्रपादा शुश्रोरुवाहे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिणे नमः. नमः कमलनाभाय नमस्ते जनशायिने नमस्ते केशवानन्त वासुदेव नमो मङ्गलमाङ्गले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्ष मङ्गलायतनो हरि. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. याबद्दल अतिशय आनंद होता. आणि नरबैद्याचं मंदिर आपण ह्या ठिकाणी कोपरगाव आश्रमात पण त्या ठिकाणी आहे.
तुम्ही किती तीर्थयात्रा केल्या, परंतु नर्मदा परिक्रमा करणारा ही जी व्यक्ती आहे, ज्यांनी ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली भाग्यवान आहात। काशी क्षत्रिय जरी आपण जाऊन आलो, परंतु आमचे महाराज सांगतील की नर्मदा परिक्रमा करणारा हा मनुष्य ज्याच्या नशिबात भाग्य असतं तोच करू शकतो। आणि खरोखर आपण फार मोठे भाग्यवान आहात की आपल्या हातून नर्मदा परिक्रमा घडली। महाराज, आमच्या ह्याच गावातले 4-5 लोकांनी नर्मदा परिक्रमा केली आणि अशाच प्रकारे सर्वांच्या हातून ही परिक्रमा घडो अशी मी प्रभू जनार्दन स्वामी चरणी आणि माझे या राष्ट्रीय अध्यक्ष आमचे स्वामी शिवगिरी महाराज यांच्या रसाळ वाणीतून आपल्याला या ठिकाणी प्रवचन ऐकायचं आहे। त्यामुळे जास्त वेळ न घेता मी महाराजांना या ठिकाणी व्रजे कमंडलम समस्त पाप खंडनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सदैव नंदनम दनम या कुंदेन दुतुषार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरद दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मातुत शंकर प्रभुतिर देवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाडपा मंगल भगवान शंभो मंगलं वृषभध्वज मंगलं पार्वतीनाथ मंगलायतनो हर सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। मां नर्मदा मैया श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे किनाऱ्यावर
आणि आपलं गृहस्थी जीवन व्यापत करत असताना ईश्वर बुद्धीचा साक्षात्कार जेव्हा अंतकरणामध्ये होत असतो तेव्हा अशी सद्बुद्धी जेव्हा मनुष्याला होते तेव्हा कुठे माणसाला नर्मदा परिक्रमा करण्याची मैया प्रेरणा देत असते. अशी ज्यांच्या जीवनामध्ये प्रेरणा ज्यांना लाभली आणि राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामींचे आशीर्वाद त्यांच्या सतत पाठीमागे आहेत, त्याचप्रमाणे ज्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्व भाविक भक्तगणांना असतं असे आमचे महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांच्या माध्यमातून बरीच अशी काही साधक मंडळी आहे, मुमुक्षु मंडळी आहे की ज्यांना आपल्या जीवनामध्ये काहीतरी सत्कार्य करण्याची प्रेरणा होते. असंच आपण सर्वांनी ज्यांचं प्रेरणास्थान आपल्या जीवनामध्ये आणावं, ज्यांनी कठोर परिश्रम करून ही जी नर्मदा परिक्रमा केली असे असणारे संभाजी भाऊ पडवळ, तानाजी भाऊ पडवळ आणि त्यांच्या दोघांच्या सौभाग्यवती. कारण नर्मदा परिक्रमा एवढी सहज शक्य गोष्ट नाही, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. साधनामय जिथे व्यवस्था असते तिथे अवस्था नसते आणि अवस्था असते तिथे व्यवस्था नसते. कारण याचा प्रत्यक्ष अनुभव ही मंडळी आपल्याला त्यांच्या मुखाद्वारे सांगतील. कारण जीवनामध्ये सगळ्या गोष्टी सहज शक्य असतात पण परमार्थ किती कठीण असतो किंवा साधना किती कठीण असते जेव्हा मनुष्य प्रत्यक्षात करत असतो तेव्हा मनुष्याला अनुभूती येत असते. असंच ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ज्याला आपण पंचम पुरुषार्थ म्हणूया आणि गौरवान्वित करण्यासारखं कार्य ज्यांनी केलेलं आहे असे तानाजी भाऊ आणि संभाजी भाऊ आणि त्यांच्या सहचारिणी या सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आणि मी माझ्या अखिल भारतीय श्री पंचदशनाम जुना आखाड्याच्या वतीने मलाही हे सद्वाक्य लाभलं की या मुमुक्षूंचा दर्शनाचा योग माझ्या जीवनात प्राप्त झाला आणि अशीच यांच्याकडून सर्व ज्यांना आपल्या आत्मकल्याणाची इच्छा आहे अशा साधक मुमुक्षु व्यक्तींनी या दोन्ही गृहस्थी जीवनांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये सत्कर्म करीत राहावं आणि अशीच मा नर्मदा मैया त्यांना सत्प्रेरणा देवत राहो. ईश्वर भक्तीची सात्विक ज्योत त्यांच्या अंतकरणामध्ये सतत तेवत राहो आणि असंच सत्कर्म करत करत त्यांचं जीवन भगवंताला प्रिय हो अशी मी प्रार्थना करतो आणि त्यांना आमच्या अखिल भारतीय श्री पंचदश नाम जुना आखाड्याच्या वतीने अनेक अनेक साधुवाद देतो, आशीर्वाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. त्या अगोदर एक सूचना आपल्याला देतो की महामंडलेश्वर स्वामी श्री शिवगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि श्री शिवयोग शक्तीपीठ त्र्यंबक पीठाधीश्वर श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सहज शक्य नाहीये पायी यात्रा करणं. म्हणून बसने नर्मदा परिक्रमा येणाऱ्या 20 तारखेला सुरुवात होणार आहे आणि त्या पत्रिकेचं प्रकाशन आपल्या समोर महाराष्ट्री करणार आहे आणि जे जी यात्रेकरू उत्सुक मंडळी आहे आपण टाळ्याच्या प्रतिसादामध्ये सर्वांनी आपल्याला प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती करतो आणि ज्यांना ज्यांना येण्याची इच्छा आहे त्यांनी त्याच्यावर संपर्क नंबर दिलेले आहे त्यांच्याशी संपर्क साधावा. आणि मी माझ्या वाणीला विराम देऊन या ठिकाणी महाराष्ट्रींना निवेदन करतो की आपल्या अमृतमयी वाणीमधून आपलं प्रवचन सुरू करावं. गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज. Maharaj, Guru Maharaj, Guru Maharaj, Guru Maharaj, Guru Maharaj.
सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि सम प्रभा निरभिघ्नम् कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वदिशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्र मौड़े फणींद्र माथा मुकुटी जलाले कारुण्य सिंधु भव दुख हरी तुजवीन शंभो मजकोन तारी। सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्तुते नर्मदे तुभ्यं त्रैमहा ईश्वरपदा परमात्मा च भूतात्मा त्वात्मा चायं भवान यतास्ततास्तुति नर्तकीं अर्धकीं प्रवर्तते। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव उपाल कृष्ण भगवान दत्त 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 लाख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। ईश्वर भगवान की ईश्वर महाराज तन की जय गर्व की जय भगवान की जय भजन करू। 10-15 मिनिट अजून आपल्याला बसायचं आहे। ज्या नर्मदा माईचं परिक्रमा ज्यांनी केली त्यांचं मोठं उत्सवानं आपण प्रथमतः तानाजी भाऊ लक्ष्मण पडवळ आणि संभाजी दादा पडवळ यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करायचे वर हात करू। कारण परिक्रमा आहे, त्या परिक्रमाची अनुभूती अनुभव त्यांनी घेतले आणि त्याचा आनंद आपण आज आपण घ्यायचा आहे। आणि म्हणून सर्वांनी 2 मिनिटं भजन। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बला। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी।
स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी 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 अष्टक म्हणायचंय स बिंदू सिंधू सुस्कृता रंग निरंजितम विश्वसु पाप जात जातकारी युक्तम कृतांत द्रुत काल भूत भीतिहारी वर्म दे त्वदीय पाद पंकजम नमामि देवि नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवि दायकम कलोम गोल बारकारी सर्वतीर्थनायक सुमस्य कच्छ नक्रचक चक्रवाक शर्म दे त्वदीय पाद पंकज नमामि देवि नर्मदे त्वदीय पाद पंकज नमामि देवि नर्मदे अंगवीर नीरपूर पाप दूत भूतलम त्वदन्त समस्तमन्त्रकारी जन्म जय भवति दुःख वर्म दे त्वदैव पाद पंकज नमामि देवि नर्मदे त्वदीय पाद पंकज नमामि देवि नर्मदे ही नर्मदा अष्टक आहे राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी बघा काही विशेष नाही बसू द्या ते पण आपल्यात लोकातले आहे वेगळे नाही ते फक्त बसू द्या तिथं बसू द्या की गोदावरी मैयाकडे एक वर्ष किती एक वर्ष सर्व गंगा सर्व तीर्थ सर्व नद्या एक वर्ष इथं येऊन राहतात कुंभमेळ्याच्या वेळेस बाकीचं प्रयागराज हरिद्वार उज्जैनला फक्त एक एक महिना राहतात पण नर्मदा मैया असू सर्व देवता असू सर्व तीर्थ असू प्रयागराज असतो एक वर्ष आमच्या महाराष्ट्राच्या भूमीत येतात म्हणून नर्मदा जशी श्रेष्ठ आहे तशी गोदावरी सुद्धा श्रेष्ठ आहे परंतु एवढंच सांगितलेलं आहे सगळं तीर्थ एक बाजूला आणि नर्मदा माता एक बाजूला एवढं मात्र खरं सांगितलेलं आहे म्हणजे एकदा जर नर्मदा माईचं स्नान केलं तर विश्वातलं सगळ्या तीर्थाचं स्नान होतं याचं महत्व नर्मदा माईचं दिलेलं आहे म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या कुटुंबाचं या परिवाराचं परत एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करून अशी नर्मदा परिक्रमा तुमच्या हातून होत राहो आणि नर्मदा माईचं तुम्ही एखादा तरी अनुभव या समाजापुढे सांगव एवढी आमची विनंती आहे की आज तुम्ही नर्मदा परिक्रमा केली परंतु नर्मदा माईने तुम्हाला दर्शन दिलं का फक्त एक एक मिनिट आपण बोलावं आणि समाजाला सांगावं की नर्मदा माई प्रत्यक्ष आहे जय जनार्दन जय बाबाजी सर्वांनी म्हणायचं आहे नर्मदे हर या ठिकाणी महंत रामेश्वरानंद गिरीजी महाराजांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आणि बाबा दोन मिनिटात आपलं
जर दर्शन झालं तेवढं महत्व सांगायचं, पण दोन दोन मिनिट लवकर वेळ झालेला आहे, तोपर्यंत प्रसाद मंत्रण्यासाठी आणा. जय जनार्दन. दोन दोन मिनिट जास्त नाही. नर्मदे हा नर्मदे हे तर संध्याकाळपर्यंत ते असे लाल जरात होऊन फुटले. असं वाटत होतं का आपण चालू शकत नाही, पण जेव्हा दुसरा तिसरा चौथा पाचवा दिवस जेव्हा झाला तर आपाप असं वाटायचं की किती किती चालावं जरात असं वाटायचं. पण काही ठिकाणी खूप खायला प्यायला पद्धतशीर भेटायचं आणि काही वेळेस निस्ता भात भेटायचा, तर काही वेळेस पद्धतशीर आपल्याला जेवढं आपल्याला पाहिजे पीठ पाणी आपल्याला साधू द्यायचे आणि आपल्यालाच करून खावं लागतं काही ठिकाणी. आणि आपण स्वयंपाक पाणी करायचं आणि आपलं आपलं परत चालायचं, परत पुढच्या आश्रमामध्ये चालत राहायचं, असं 20-25-30 किलोमीटर चालत राहायचं. नर्मदे मैयाच्या कृपेनी आम्हाला काही अडचण काहीच आली नाही. दररोज आपल्याला सकाळी 5-5:30 आतमध्ये उठून आंघोळ पांघोळ करून आणि आपली देवपूजा करून आणि सकाळी दिवसभरून चालत राहायचं. बोला नर्मदा मैया की जय. नारायण नारायण वो सत्य नारायण नारायण वो नारायण नारायण वो सत्य नारायण नारायण वो ओम जय सद्गुरुदेवा. जय जनार्दन. आरतीसाठी सर्वांनी जागेवर राहा. विशस्तु पाप जात जात कारी वारी सयुक्तम दंत कृत काल पंचम यज्ञम चतुर्दम अहम क्रतुरम यज्ञ स्वदहाम औषधम मंत्रह ममेवाच्य ममाग्निरहमुतम ब्रह्मार्पण ब्रह्मावि ब्रह्माग्नो ब्रह्मनाहुतम ब्रह्मेव तेन गंतव्य ब्रह्मकर्म समाधिना यद्विशिष्टादिन संतो मुच्यते सर्वकिल्मिषे यद्विशिष्टामृत भोज यन्ति ब्रह्मान प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखानां निरोधाय प्रसन्नतेन स्वेषु बुद्धिपरिवरिष्ठ अञ्जनिगर्भसम्भूतं कुमार ब्रह्मचारी हनुमन्तं स्मराम्यहं शिवार्पणं कृष्णार्पणं तस्य ब्रह्मार्पणं सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. वरदा विघ्नाची दुर्मी प्रेम गोपालयाची सर्वांगी सुंदर वंशी सुराची कंठे धडके माळ बळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पुरती जय देव जय देव नागजिता भरा सुज गौरी कुमरा चंदनाची मोठी कुमकुम केशरा ललिताम कुट रोप सोभरा रुंधुरती नौपुर चरणी घागरिया देव जय देव जय मंगल मूर्ति व श्रीराज मूर्ति दर्शन मात्रे मन स्वर्ण मात्रे मन काबाना मूर्ति प्रेमन कमन मृदी देव देव
विघ्न अनेक हरती विघ्न अनेक हरती स्वामी
janardana janardana o vali to arti bali janardana janardana o vali to arti ha dhoop deep dala ata ka pur arti ata ka pur arti dant dali siva sadi janardana murde garbora tam nirmala maje manasara ude maje manasara ude bagura tam bhava vakita sugandha bahu संत देवा ओम राजा दि राजा बसय साई नमो वै